नमस्कार, मी विद्या दाबडे. जीवनविद्या योगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. तर आपल्याला प्रत्येक गोष्टीसाठी वेळ लागतो असं वाटायला लागतं, आणि वजन उतरवायला तरी फारच वेळ लागतो असं आपल्याला वाटायला लागतं. वजन वाढायचं काही कमी नाही आहे, वजन वाढतच राहतं, वजन कमीच होत नाही असं अनेक जणांची तक्रार असते. तर ह्याच्यावर आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे आपला लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे आकर्षक बिंदू आपल्याला निर्माण करायचा आहे आपल्यामध्ये. तो आकर्षण बिंदू तयार करून आपण आपलं वजन कमी करू शकतो. तर तुम्ही म्हणताल कसं काय शक्य आहे, तर हे नक्की शक्य आहे. तर जो आपण विचार करतो तोच आपल्यासमोर येऊन उभारतो. आपण एखाद्या वेळेस विचार केलेला असतो की या व्यक्तीची भेट झाली तर बरं होईल, आणि नेमकी ती 2-4 दिवसात होऊन जाते. कारण आपण कुठंतरी एका सुप्त मनामध्ये ती इच्छा प्रगट केलेली असते, त्याच्याबद्दल आपल्याला आकर्षण बिंदू आपल्या शरीरामध्ये मनामध्ये एका सूक्ष्म देहामध्ये तयार झालेला असतो. त्याचप्रमाणे अनेक वेळा हा तुम्हाला अनुभव आला असेल, त्याचप्रमाणे हा आकर्षण बिंदू आपल्याला वजन कमी करण्यासाठी करायचा आहे. तर तुम्ही म्हणताल ते कसं काय शक्य आहे, तर ते नक्की शक्य आहे. तर आपण आता असा विचार करायचा आहे की माझं वजन थोडंसं मी कमी करणार आहे आणि ते कमी होत आहे. तर मग कमी करण्यासाठी मी फिरायला जात आहे, त्याच्यामुळे मला जरा हलकं वाटत आहे. मी योग प्राणायाम करत आहे, त्याच्यामुळे मला हलकं वाटत आहे. अनेक रोगांपासून मला मुक्ती मिळत आहे. असा एक आकर्षण बिंदू आपण आपल्या मनामध्ये तयार करायचा आहे. आणि ह्या आकर्षण बिंदू जेवढा तुम्ही मनामध्ये तयार करताल तेवढा आकर्षण बिंदू तुमच्या मनामध्ये तुम्ही काय तयार करताल तेवढा तुम्हाला फायदा जास्त होऊन जाईल, हे लक्षात घ्या. आणि त्यामुळं काय होईल, हा आकर्षण बिंदू तुमच्या मनामध्ये तयार झाला की तुमचं बरोबर सारखं लक्ष वजन कमी करण्याकरता असेल, मग तुम्ही खाताना विचार करताल हो आपल्याला वजन कमी करायचं आहे. हां, त्यामुळं आपण खातानासुद्धा विचार करून खाऊ. दुसऱ्या वेळेला आपल्याला विचार करताना आपण फिरायला जाताना विचार करू की आज 2-4 ऐवजी 3 किलोमीटर फिरू, कारण आपल्याला वजन कमी करायचं आहे. कुठंतरी ती सुप्त जी बिंदू असतो तो आपल्यामध्ये निर्माण झालेला असतो. त्याचबरोबर योग प्राणायाम करताना आपण मनापासून तो योग प्राणायाम करायला लागू, म्हणजे आपल्याला वजन कमी करायचं आहे हे आपल्या मनामध्ये राहील. ह्या पद्धतीने आपल्याला हा योग प्राणायाम करायचा आहे. फार महत्त्वाचं आहे हे योग प्राणायाम करणं, त्याच्यामुळे सुद्धा हा बिंदू लवकर तयार होतो आणि लवकर अट्रॅक्टिव्ह व्हायला लागतो. तर मी अनेक वेळा तुम्हाला सांगितलं आहे की माझे क्लासेस आहेत आणि सकाळची बॅच आहे आपली. तुम्हाला जर करायची असेल तर हे योगा क्लासेस तुम्ही करू शकता. आणि ह्याच्यासाठी मी तुम्हाला माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, आणि त्याच्यावर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. ह्या पद्धतीने ह्या नंबरवर तुम्ही जर मला कॉन्टॅक्ट केला तर मी तुम्हाला अनेक प्रकारची जर माहिती पण पाहिजे असेल कशाकरता, तर ती माहितीसुद्धा मी तुम्हाला देऊ शकेन. आणखीन एक म्हणजे हा बिंदू आपल्यामध्ये जेव्हा आपण निर्माण करतो तेव्हा सतत आपल्याला विचार करायचा आहे की मला वजन कमी करायचं आहे आणि माझं वजन कमी होत आहे. हाच विचार तुम्ही ठेवा. बघा, 7 दिवस ह्या पद्धतीने तुम्ही विचार करा, आणि ह्या पद्धतीने तुम्ही जेव्हा जेव्हा विचार करायला लागताल तेव्हा तेव्हा तुम्हाला अगदी वजन तुमचं कमी झाल्यासारखं वाटायला लागेल आणि शरीर हलकं फुलकं वाटायला लागेल. फक्त थोडंसं गोड प्रमाण तुम्ही 2 कप चहा घेत असाल किंवा 4 कप चहा घेत असाल तर 2 कप घ्या. एक वाटीभर कधी स्वीट खात असाल तर अर्धी वाटी खा. आणि जेव्हा केव्हा तुम्ही जेवण करताना जर 2 चपाती खात असाल तर 1.5 चपाती खा. ह्या पद्धतीने तुम्ही थोडंसं जेवण आपलं कमी करायला लागता. काय कुठं कसं कधी किती खाल्लं पाहिजे ह्याचा विचार करून तुम्ही खाल्लं तरीसुद्धा आपलं वजन कमी होतं. आणि जेव्हा आकर्षण बिंदू आपल्यामध्ये निर्माण करतो तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी आपल्या मनामध्ये यायला लागतात, ध्यानामध्ये यायला लागतात आणि वजन बरोबर कमी व्हायला लागतं. तर ह्याच्याकरता ह्या पद्धतीचा अवलंब करा आणि ही पद्धत अवलंबून बघा तुम्हाला कसं वाटेल, हा व्हिडिओ कसा वाटला, तुम्हाला काय फायदा झाला मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.